नांदगाव तालुक्यातील सर्वसामान्य कुटुंबास आर्थिक व संसारोपयोगी वस्तू आमदार सुहास कांदे यांनी भेट देत या कुटुंबाचा गाडा केला पुन्हा उभा नांदगाव तालुक्याचे शिवसेनेचे आमदार सुहासांना कांदे हे आपल्या मतदारसंघामध्ये दमदार स्वभावाने सुपरिचित आहेत नांदगाव मतदारसंघातील कोणत्याही नागरिकांचे काम ताबडतोब सोडण्याची त्यांची पद्धत आहे नांदगाव मतदारसंघातील नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी आमदार सुहासांना कांदे अग्रेसर असतात यांचे ज्वलंत उदाहरण म्हणून नांदगाव मतदारसंघातील रोजे गावातील रहिवासी कौतिक रंगराव धनगर व पत्नी मनिषा धनगर दोघे नेहमीप्रमाणे आठवडे बाजाराला गेले असता त्यांच्या झोपडीला अचानक शॉर्ट सर्किटमुळे आग लागली आणि या आगीत त्यांच्या घरातील सर्व संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाल्या दोन वेळच्या अन्नपाण्याची देखील मोठी समस्या निर्माण झाली होती याबाबत रोजे येथील सरपंच संजय उगले त्यांनी आमदार सुहासना कांदे यांना माहिती दिल्यानंतर आमदार सुहासना कांदे नांदगाव येथे धनगर कुटुंबास भेट देत एक मदतीचा हात म्हणून संसारोपयोगी वस्तू यामध्ये गॅस सिलेंडर गॅस शेगडी संसारोपयोगी भांडे कपडे अन्नधान्य व आर्थिक मदत देऊन धीर देण्याचे काम केले आहे आमदार सुहासना कांदे यांनी या नुकसानग्रस्त कुटुंबातील कौतिक धनगर व त्यांची पत्नी मनीषा धनगर तसेच तीन मुले यांचा संसार पुन्हा सुरळीत सुरू व्हावा यासाठी मदतही केली व त्यांना धीर देत नांदगाव तालुक्यातील संपूर्ण कुटुंब माझे आहे आणि आपणही माझ्या कुटुंबातील एक सदस्य आहात त्यामुळे आपल्या सुखदुःखात सहभागी होणे हे माझे परम कर्तव्य आहे झाले गेले ते विसरून जा आणि नवीन संसार थाटामाटात सुरू करा अजूनही काही मदत लागली तर मला केव्हाही आवाज द्या मी हजर आहे असे आश्वासन दिले सदर उपस्थित कुटुंबाने सुहासांना कांदे यांचे आभार मानले याप्रसंगी शिवसेनेचे ज्ञानेश्वर कांदे तालुका प्रमुख किरण देवरे जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रमोद बाबड शिवसेनेचे नांदगाव शहरप्रमुख सुनील जाधव प्रशांत पवार पंकज निकम महेंद्र निकम धनंजय कांदे आयात शेख शशी सोनवणे सद्दाम शेख आरिफ शेख आदी उपस्थित होते यस ट्वेंटी फोर मराठीसाठी मुक्ताराम बागुल नांदगाव